नमस्कार, केएनएन सिटी न्यूजच्या मराठी बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। सुरुवातीला एक नजर टाकूया आजच्या हेडलाइन्सवर। अथणी मध्ये कॉलेज बसचा भीषण अपघात, दोन ठार तर 20 विद्यार्थी अपघातात झाले जखमी। अपघातात दोन्ही वाहन चालक झाले ठार। माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या गाडीवर भाजप कार्यकर्त्यांनी अंडी फेकल्याचा निषेध। जिल्हा काँग्रेसच्या युवा कार्यकर्त्यांनी केले बेळगावात आंदोलन। काँग्रेसचे युवा नेते मृणाल हेब्बाळकर यांनी केला आक्रोश व्यक्त। अथणीमध्ये झालेल्या अपघातास्थळी बेळगावचे एसपी संजीव पाटील यांची भेट। अपघातग्रस्त विद्यार्थ्यांच्या कुटुंबांचे केले संजीव पाटील यांनी सांत्वन। या दुर्घटनेत दोन्ही चालक ठार तर 20 विद्यार्थी जखमी। आता पाहूया सविस्तर बातम्या। अथणीमध्ये कॉलेज बसचा भीषण अपघात झाला असून दोन चालक ठार तर 20 विद्यार्थी या दुर्घटनेत जखमी झाल्याचे समोर आले आहे। टेम्पो व कॉलेज बसची समोरासमोर धडक झाल्याने अपघातात दोन्ही वाहनांचे चालक तर 20 विद्यार्थी जखमी झाल्याची घटना शनिवारी सकाळी घडली आहे। या अपघातातील जखमी झालेले अनेक विद्यार्थी चिंताजनक असून ते 11वी आणि 12वीच्या वर्गात शिकत आहेत। बेळगाव जिल्ह्यातील अथणी येथे हा अपघात घडला आहे। घटनास्थळावरून मिळालेल्या अधिक माहितीनुसार अथणीपासून मिरज रोडवर 3 किलोमीटर अंतरावर बनजवाड येथे हायस्कूल आणि कॉलेज आहे। शनिवारी सकाळी 7:30 सुमारास विद्यार्थ्यांना अथणी येथून घेऊन बस कॉलेजकडे निघाली होती। त्याचवेळी मिरजकडून अथणीकडे प्लास्टिक पाईप भरलेला आयशर टेम्पो येत होता। अथणी शहरालगतच टेम्पो आणि कॉलेज बसमध्ये धडक होऊन हा अपघात घडला आहे। या भीषण अपघातात बसमधून प्रवास करणाऱ्या एका शिक्षकाचा हात आणि पाय तुटला आहे तर बस चालकाच्या बाजूला बसून प्रवास करणारे काही विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत। आमदार श्रीमंत पाटील यांनी घटनास्थळी आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून रुग्णवाहिका पाठवून तातडीने जखमी विद्यार्थ्यांना हॉस्पिटलात पोहोचवण्याचे काम केले आहे। घटनास्थळी पोलीसही दाखल झाले असून हा अपघात कसा झाला याची चौकशी केली जात आहे। विजय महांतेश, अरकेरी, केएनएन सिटी न्यूज। माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या गाडीवर भाजप कार्यकर्त्यांनी अंडी फेकल्याचा निषेध करत जिल्हा काँग्रेस युवा कार्यकर्त्यांनी बेळगावमध्ये आंदोलन छेडून आपला आक्रोश व्यक्त केला आहे। कोडगू येथे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांच्या गाडीवर भाजप कार्यकर्त्यांनी अंडी फेकल्याचा निषेध करत बेळगाव जिल्हा काँग्रेसच्या युवा कार्यकर्त्यांनी शनिवारी शहरातील चन्नम्मा सर्कल येथे आंदोलन केले। सिद्धरामय्या हे कोडगू येथील पूरग्रस्तांची समस्या ऐकून नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी गेले असता भाजप कार्यकर्त्यांनी विरोधी पक्षनेत्यांच्या गाडीवर अंडी फेकून आपली हीनता दाखवली असा संताप त्यांनी व्यक्त केला आहे। कोडगूमधील फोनामपेट तालुक्यातील तिथीमती येथे आंदोलन करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असते तर राज्यात अशी पुन्हा घटना घडली नसती। भाजपने हेतुपरस्पर अंडी फेकल्याबद्दल आंदोलकांनी यावेळी नाराजी व्यक्त केली आहे। यावेळी बोलताना काँग्रेसचे युवा नेता मृणाल हेब्बाळकर म्हणाले की माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे कोडगू जिल्ह्यात पीडितांच्या व्यथा ऐकण्यासाठी गेले होते। या दरम्यान त्यांचा असा अवमान करणे हा फक्त त्यांचा अवमान नसून संपूर्ण जनतेचा अवमान असल्याचे ते म्हणाले। ಗೊತ್ತಿರುವಂತ ವಿಷಯ ಮಾಧ್ಯಮದ ಎಲ್ಲ ನನ್ನ ಅಣ್ಣ ತಮ್ಮಂದಿರಲ್ಲಿ ನಾನು ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಬಯಸ್ತೀನಿ, ಬಿಜೆಪಿ ಅವರು ಏನು ನಮ್ಮ ಮಾಜಿ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳಂತ ಸನ್ಮಾನ್ಯ ಶ್ರೀ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಸಾಹೇಬರ ಮೇಲೆ ಏನು ಮೊಟ್ಟೆಯನ್ನು ಎಸೆದು ಏನು ಆಕ್ರೋಶನ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿದ್ರು ಅದನ್ನು ನಾವು ಯಾರೂ ಕೂಡ ಭಾವಿಸಿರಲಿಲ್ಲ। ಆದರೆ ಇವತ್ತು ಅವರ ಸಂಸ್ಕೃತಿಯನ್ನೇ ಅದರಲ್ಲಿ ಎತ್ತಿ ತೋರಿಸ್ತದೆ। ಇವರು ತಮ್ಮ ಸಂಸ್ಕೃತಿ ಏನ ಜಾಸ್ತಿ ಇದನ್ನು ಪ್ರಮೋಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇರ್ತಾರೆ ಅವ್ರ ಸಂಸ್ಕೃತಿ ಇಷ್ಟೇ ಅಂತ ಇವಾಗ ನಮಗೆಲ್ರಿಗೂ ಗೊತ್ತಾಗಿದೆ। ನಾನು ಬಿಜೆಪಿ ಕಾರ್ಯಕರ್ತರಲ್ಲಿ ಬಿಜೆಪಿ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಒಂದೇ ಒಂದು ವಿನಂತಿ ಮಾಡ್ತೀನಿ, ಈ ಮಳೆಯಲ್ಲಿ ಈ ಫ್ಲಡ್ಡಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಸುಮಾರು 3,000ಕ್ಕಿಂತ ಜಾಸ್ತಿ ಮನೆಗಳು ಬಿದ್ದಿದ್ದಾವೆ। ಮೊದಲು ಅವರಿಗೆಲ್ಲ ಬೀಳ್ಕೊಡ್ರಿ ಮಾರಾಯರೆ, ಎಲ್ಲೂ ಕೂಡ ಕರೆಂಟ್ ತಲುಪ್ತಾ ಇಲ್ಲ। ಗಣೇಶ ಚತುರ್ಥಿ ಹಬ್ಬ ಬಂತು, ನಮ್ಮ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಅತಿ ದೊಡ್ಡ ಹಬ್ಬ ಅಂದರೆ ಗಣೇಶ ಚತುರ್ಥಿ ಹಬ್ಬ, ನಿಮ್ಗೆ ಕರೆಂಟ್ ಕೊಡೋಕ್ಕಾಗ್ತಾ ಇಲ್ಲ। ಇವತ್ತು ನೋಡಿದರೆ ನೀವು ಅಪೋಸಿಷನ್ ಲೀಡರು ಯಾರು ತಮ್ಮ ಕರ್ತವ್ಯವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಕೊಡಗು ಜಿಲ್ಲೆಗೆ ಹೋಗಿದ್ರು ಅವ್ರ ಮೇಲೆ ತತ್ತೆಯನ್ನು ಎಸಿತೀರಾ? ನಾನು ಒಂದೇ ಒಂದು ಸವಾಲು ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಬಯಸ್ತೀನಿ, ನಿಮ್ಮ ತತ್ತೆಗಳು ಇನ್ನು ಬರುವಂಥದ್ದೆಲ್ಲ ಕಮ್ಮಿ ಬೀಳ್ತಾವೆ ನಿಮಗೆ। ಅಷ್ಟೊಂದು ಯುವ ಕಾಂಗ್ರೆಸ್ನಲ್ಲಿ ಕಾರ್ಯಕರ್ತರಿದ್ದಾರೆ, ಅಷ್ಟೊಂದು ಯುವಕರು ಜನ ಇದ್ದಾರೆ, ಮುಂದೆ ಬರುವಂಥ ದಿನದಲ್ಲಿ ಇದೇ ಥರ ನಿಮ್ಮ ವರ್ತನೆ ಮುಂದುವರೆದ್ರೆ
युवक कांग्रेस वतिया बेलगावी जिले युवक कांग्रेस वतिया रस्ते उग्र होराटे बैस्ते अंत ना मुग्त धन्यवाद बीजेपी के ऑलरेडी ग्राउंड होते कार्यकर्तर इला क्षेत्र समीक्षे मेरे कमी कनिष्ठवा बेलगावी जिले में 13-14 सीट ऐंत पैस्थिति इवे आर तिंगल एर एम एल सिया नम का पक्ष के ना ऐसी अदे बीजेपी के सोलन भीति का पावसामुळे ज्या कुटुंबांची घरे पडली त्यांना सरकारने मदत द्यावी असे आवाहन त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना यावेळी केले आहे। तुमच्या डबल इंजिन सरकारकडून उज्ज्वल योजना देऊन तुम्ही गॅसच्या किमती दुप्पट केल्या। राज्यात प्रत्येक स्तरावर भ्रष्टाचार झाला असून भाजप सरकार 40% कमिशनमध्ये बुडाले आहे। भाजप कार्यकर्त्यांना जनतेची आणि समाजाची खरी चिंता असेल तर त्यांनी सरकारला इशारा देण्याचे काम करावे असा आक्रोश त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे। विश्वनाथ देसाई, केएनएन सिटी न्यूज, बेळगाव। आथणी मध्ये कॉलेज बसचा भीषण अपघात झाला असून घटनास्थळी बेळगावचे एसपी संजीव पाटील यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांच्या कुटुंबांचे त्यांनी सांत्वन केले आहे। आथणी मध्ये टेम्पो व कॉलेज बसची समोरासमोर धडक झालेल्या अपघातात दोन्ही वाहनांचे चालक ठार तर 20 विद्यार्थी जखमी झाल्याची घटना शनिवारी सकाळी घडली आहे। या जखमी विद्यार्थ्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून घटनास्थळी बेळगाव जिल्ह्याचे एसपी संजीव पाटील यांनी भेट देऊन तेथील परिस्थितीचा आढावा त्यांनी घेतला व विद्यार्थ्यांच्या कुटुंबांचे सांत्वन केले आहे। ಶಾಲೆ ಮತ್ತು ಕಾಲೇಜಿಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂಥ ಒಂದು ಸ್ಕೂಲ್ ಬಸ್ ಹಾಗೂ ಕಾಗವಾಡಿಂದ ಅತಣಿ ಕಡೆ ಬರ್ತಾ ಇದ್ದಂಥ ಒಂದು ಗೂಡ್ಸ್ ವೆಹಿಕಲ್ಗೆ ಆಕ್ಸಿಡೆಂಟ್ ಆಗಿದೆ। ಸ್ಕೂಲ್ ಬಸ್ ಹಾಸ್ಟೆಲ್ನಿಂದ 75 3 ಜನ ಟೀಚರ್ಸ್ ಕರ್ಕೊಂಡು ಆಯಾಗಳು ಕರ್ಕೊಂಡು ಅವರು ತಮ್ಮ ಕಾಲೇಜ್ ಹೋಗ್ತಾಯಿದ್ರು ಬೆಳಿಗ್ಗೆ। ಆ ಟೈಮಲ್ಲಿ ಇದು ಆಕ್ಸಿಡೆಂಟ್ ಆಗಿದೆ। ಮೊಟ್ಟ ಮೊದಲಿಗೆ ನಾನು ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ ಅಥಣಿ ಶಹರದ ಎಲ್ಲ ವೈದ್ಯರು ಮತ್ತು ವೈದ್ಯ ಸಮುದಾಯಕ್ಕೆ ಎಲ್ಲರೂ ಸಹಿತ ಕೂಡಲೇ ಈ ಒಂದು ಎಮರ್ಜೆನ್ಸಿಗೆ ಅವರು ರೆಸ್ಪಾಂಡ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ। ಅಲ್ಲದೆ ಈ ಅಥಣಿ ಶಹರದ ಮಹಾಜನತೆ ಅವರು ಸಹಿತ ಅಲ್ಲಿ ಸುತ್ತಮುತ್ತಲು ಯಾರಿದ್ದರು ಆಂಬ್ಯುಲೆನ್ಸನ್ನು ಅರೇಂಜ್ ಮಾಡಿಬಿಟ್ಟು ಇಂಜೂರ್ಡ್ಗೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಶಿಫ್ಟ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ। ಈಗ 39 ಜನ ಇಂಜೂರ್ಡ್ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸ್ಗಳನ್ನು 4 ಬೇರೆ ಬೇರೆ ಹಾಸ್ಪಿಟ್ಲ್ಗಳಲ್ಲಿ ಶಿಫ್ಟ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ। ಒಬ್ಬರು ಟೀಚರ್ಗೇನೋ ಜಾಸ್ತಿ ಇಂಜೂರ್ ಆಗಿತ್ತು ಅವರನ್ನು ಈಗಾಗಲೇ ಬೆಳಗಾವಿಗೆ ಶಿಫ್ಟ್ ಮಾಡಲಾಗ್ತದೆ। ಇಲ್ಲಿ ಜಿಲ್ಲಾಡಳಿತ ವ್ಯವಸ್ಥೆಯಿಂದ ಪೊಲೀಸ್ ಜೊತೆಗೆ ನಮ್ಮ ತಹಸೀಲ್ದಾರ್ ಅವರು ಇದ್ದರು ಆಮೇಲೆ ನಗರದ ಹಿರಿಯರೆಲ್ಲರೂ ಸಹಿತ ಕೈ ಜೋಡಿಸಿ ಈ ಒಂದು ರೆಸ್ಕ್ಯೂ ಮತ್ತು ರಿಲೀಫ್ ಕೆಲಸದಲ್ಲಿ ಎಲ್ಲರೂ ಸಹಿತ ಕೈ ಜೋಡಿಸಿದ್ದಾರೆ। ಎಲ್ಲರಿಗೂ ಧನ್ಯವಾದ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ। ಕೆಲ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಒಂದಿಬ್ಬರಿಗೆ ಸ್ವಲ್ಪ ಟ್ರೀಟ್ಮೆಂಟ್ ಹೆಚ್ಚಿನ ಅವಶ್ಯಕತೆ ಇದೆ, ಉಳಿದವ್ರಿಗೂ ಸಹಿತ ಸಣ್ಣ ಪುಟ್ಟ ಫ್ರ್ಯಾಕ್ಚರ್ಗಳು ಆಗಿದೆ, ಅವ್ರನ್ನ ಎಲ್ಲರನ್ನೂ ಸಹಿತ ಅಸೆಸ್ ಮಾಡಿ ಟ್ರೀಟ್ಮೆಂಟ್ಗಳನ್ನ ಕಂಟಿನ್ಯೂ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದಾರೆ। ಈ ಇಬ್ಬರು ವಿದ್ಯಾರ್ಥಿನಿಯರಿಗೆ ಹೆಚ್ಚಿನ ಒಂದು ಟ್ರೀಟ್ಮೆಂಟ್ ಅವಶ್ಯಕತೆ ಅಂತೇಳಿ ಇದೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾಯಿದ್ರು, ಅಸೆಸ್ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ರು। ಅದರ ಅವ್ರದ ಒಂದು ಒಪಿನಿಯನ್ ಮೇಲೆಗೆ ಅವ್ರನ್ನ ಇಲ್ಲಿಂದ ಬೇರೆ ಕಡೆ ಶಿಫ್ಟ್ ಮಾಡೋದ್ರ ಬಗ್ಗೆ ನಾವು ಒಂದು ಕ್ರಮ ವಹಿಸ್ತೀವಿ। ಉಳಿದಂತೆ ಬೇರೆ ವಿದ್ಯಾರ್ಥಿನಿಯರು ಎಲ್ಲರೂ ಸಹಿತ ಸ್ಟೇಬಲ್ ಆಗಿದ್ದಾರೆ। ಸರ್, ಡೆತ್ ಎಷ್ಟು? ಇಬ್ಬರು ವಾಹನ ಚಾಲಕರು, ಈ ಕ್ಯಾಂಟರ್ ವೆಹಿಕಲ್ ಡ್ರೈವರು ಮತ್ತು ಈ ಸ್ಕೂಲ್ ಬಸ್ ಡ್ರೈವರು ಸ್ಥಳದಲ್ಲೇ ಮೃತಪಟ್ಟಿರ್ತಾರೆ। ಅವರನ್ನು ಸರ್ ಈಗ ಬಸ್ಸಲ್ಲಿ ಅದನ್ನು ಅಲ್ಲಿ ಬಂದಿದ್ರು ಅಷ್ಟೇನಿತ್ತು ಅದು ಏನಾಗಿತ್ತು ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಜಸ್ಟ್ ಬ್ಯಾಂಕ್. यावेळी भाजप युवा प्रमुख चिदानंद सौदी, काँग्रेस प्रमुख गजानन मंगसुळी, आमदार प्रकाश हुक्केरी सह अन्य उपस्थित होते। शिवकुमार दळवी, केएनएन सिटी न्यूज, अथणी। बेळगाव सिटी आणि तालुका फोटोग्राफर व्हिडिओग्राफर असोसिएशन तर्फे बेळगावमध्ये जागतिक फोटोग्राफर दिन साजरा करण्यात आला आहे। बेळगाव सिटी अँड तालुका फोटोग्राफर व्हिडिओग्राफर असोसिएशन तर्फे गुरुवारी 18 ऑगस्ट रोजी जागतिक फोटोग्राफर दिनानिमित्त शानबाग हॉलमध्ये रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी शिबिर, फोटोग्राफीवरती व्याख्यान व फोटोग्राफी संबंधी प्रदर्शन मांडण्यात आले होते। कार्यक्रमाचे आरएम चौगुले यांच्या हस्ते फित कापून स्टॉलचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष डीबी पाटील, डॉ नीता देशपांडे, उमेश रामगुरवाडी, अजित शानबाग, सुभाष ओवळकर, विनोद कट्टी, बाबा रामन्नावर, उपाध्यक्ष संतोष पाटील, सचिव संजय हिशोबकर आदी उपस्थित होते। मिनी एक्सपोचे उद्घाटन क्लिक करून मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी संघटना व रोटरी क्लब ऑफ पेनुग्राम यांच्या वतीने रक्तदान शिबिर झाले। यावेळी एकूण 40 जणांनी यामध्ये भाग घेतला होता। यावेळी डॉ नीता देशपांडे,
व केएच बेलगामकर फाउंडेशन तर्फे आरोग्य तपासणी शिबिरही पार पडले. बीपी व शुगर तपासणी करण्यात आली. यावेळी सुमारे 125 जणांची तपासणी करण्यात आली आहे. सुभाष ओळकर, बाबा रामन्नावर व विनोद कट्टी यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी फोटोग्राफीचे एकूण 13 स्टॉल मांडण्यात आले होते. यावेळी अमित पवार यांनी अत्याधुनिक कॅमेरा टेक्नॉलॉजीवर मार्गदर्शन केले. डॉ नीता देशपांडे यांनी छायाचित्रकारांनी आरोग्याची काळजी घ्यावी, फोटोग्राफची खूप धावपळ होते, वेळेवर आहार घेतला पाहिजे, समाजासमोर वेगवेगळी छायाचित्र फोटोग्राफर घेऊन येतो, यातून बरीचशी माहिती आपल्याला कळते, असे त्यांनी सांगितले. यावेळी नितीन महाले, दीपक वांद्रे, धोंडीबा देवटे, बापू सांगूकर, सचिन गोवेकर, संतोष बाचीकर, सुरेश मुरकुंबी, राम परदेशी, विनायक कोकितकर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन संदीप मुदगेकर, भरमा मोटरे यांनी केले. नामदेव कोलेकर यांनी आभार मानले. महादेव पवार, कॅनन सिटी न्यूज, बेळगाव. आता वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची, भेटूया विश्रांतीनंतर. अरे बाप रे, पहा तर कितीही गर्दी. पोतदार ज्वेलर्सचे पण कमाल आहे ना. का असू नये, 122 वर्षांपासून ग्राहकांना खरे सोने, चांगली वागणूक व प्रामाणिक सेवा जी मिळत आली आहे. म्हणूनच इंडियन ट्रेड बोर्डने सुवर्ण पदकाने सन्मानित केले आहे. असा कोणताही दागिना नाही जो इथे बनविला जात नाही. अशी कुठलीही मूर्ती नाही जी इथे बनविली जात नाही. हिरा, पन्ना, माणिक असो वा मोती, येथे सर्व काही मिळते. अशिक्षित व्यक्तीही येथे सोने चांदी खरेदीसाठी आल्यास घेतलेला दागिना व सरळ व्यवहार मिळवितो. येथे काही स्कीम नाही, डिस्काउंट नाही आणि बहुमानही नाही. सरळ सुरळीत व्यवहारच यांची ओळख आहे. या राजेशाही शोरूम मध्ये ग्राहकांच्या सुविधांसाठी वेगवेगळ्या मजल्यावर सोने व चांदीचे दागिने उपलब्ध केलेले आहेत. यांचा विश्वास हाच यांची खरी ओळख आहे. हॉलमार्कच्या सर्वात कमी वेस्टेज असलेल्या दागिन्यांचे पहिले ठिकाण
म्हणजे फक्त पोतदार ज्वेलर्स बेळगाव। विश्रांतीनंतर आपले स्वागत आहे। श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त नरगुंदकर भावे चौक येथे विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते। श्रीकृष्ण जन्माष्टमीचे औचित्य साधून बेळगाव शहरामध्ये नरगुंदकर भावे चौक येथे बसवान गल्ली बॉईजने विविध स्पर्धांचे आयोजन केले होते। दही हंडी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक कनबर्गी मुलांनी पटकावले व यावेळी त्यांनी 20 फूट उंचीची मटकी फोडली। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उत्तर मतक्षेत्राचे आमदार अनिल बेनके, एससी मोर्चाचे राज्य कार्यकारिणी सदस्य पृथ्वी सिंग, महानगर भाजपा जनरल सेक्रेटरी मुर्गेंद्र गौडा, नगरसेवक निखिल मुरकुटे, भाजप वॉक बोर्ड चेअरमन ताज शेख आणि श्रीमती विना अनिल बेनके उपस्थित होते। श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त मुंबई पुणे या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात दहीहंडी साजरी केली जाते। याच धर्तीवर बेळगाव शहरातील नरगुंदकर भावे चौकमध्ये प्रथमच मोठ्या प्रमाणात दहीहंडी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी एससी मोर्चा राज्य कार्यकारिणी सदस्य पृथ्वी सिंग यांनी विचार मांडताना सांगितले की श्रीकृष्ण भगवान यांचा जन्म मथुरेमध्ये झाला होता व त्यांचे पालन पोषण गोकुळमध्ये झाले होते। अशी पवित्र श्रीकृष्ण भगवान जन्माष्टमी साजरी करण्याचे काम बसवान गल्लीतील बॉईज यांनी केले आहे असे म्हणत पृथ्वी सिंग यांनी त्यांचे कौतुक केले। जन्माष्टमी है तो कृष्ण देवता का जन्म हुआ था अपना मथुरा में और उनका पालन पोषण हुआ था गोकुल में। तो जैसे आज यहाँ पे जो दही हंडी का कार्यक्रम जो बसवान गली बॉयज ने यहाँ पे ले रहे हैं उनको मैं शुभकामनाएं देता हूँ, क्योंकि कोरोना के बाद में ये पहला अवसर हमारे को मिला है। ये बसवान गली बॉयज जो रोनित महेश और सब लोग हैं इन्होंने बहुत अच्छा कार्यक्रम यहाँ पे आयोजित किया है और यहाँ पे जो उत्साह है और जो भीड़ है वो देख के बेनके साहब के साथ मैं बात कर रहा था तो उन्होंने बोला कि 3 साल बच्चे घर में ही बैठे रहे, कोई उन्होंने ऐसे कार्यक्रम में हिस्सा नहीं लिया। तो इस बार हमारे को कृष्ण भगवान जी ने कृष्ण की दही हंडी का कार्यक्रम करने का एक अवसर मिला, वो अवसर जो बसवाने के लिए बॉयज ने यहाँ पे अच्छी तरह से रचा है, फिर से मैं उनको धन्यवाद बोलूंगा। और बेनके साहब को तो आप सब गली गली में और हर घर घर में पता है कि बेनके साहब किस लिए मशहूर है, क्योंकि उनका काम ही है हर घर में जाके जिसकी भी समस्या हो हर गली में जाके हर जो भी समस्या है सुनने वाला। एक ही आमदार हमने आज बेलगाम क्षेत्र में देखा, वो भी उत्तर में, उन्होंने हर भाग में जाके समस्या जितनी हो सके अपने हाथ से छुड़ाने का काम किया है और आगे भी करते रहेंगे, आवाज आगे भी करते रहेंगे। और मैं सब लोगों को आप सब लोगों से यही दुआ करूंगा कि आने वाले चुनाव में भी उनको आपका कीमती वोट देके फिर एक बार बेनके साहब को जिता। यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे। या कार्यक्रमाला बसवांग गल्ली, गणपत गल्ली, रविवार पेठ, तहसीलदार गल्ली, पाटील गल्ली अशा अनेक भागातील युवकांनी व महिला वर्गाने सहभाग घेतला होता। महादेव पवार, केएनएन सिटी न्यूज, बेळगाव। गणेश उत्सवादरम्यान वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी हेस्कॉमने दुरुस्तीचे काम हाती घेतल्याने रविवारी शहरामध्ये वीज पुरवठा खंडित केला जाणार आहे।
गणेश उत्सवादरम्यान वीज पुरवठा सुरू ठेवण्यासाठी हेस्कॉमच्या वतीने तातडीची दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार आहेत, ज्यामुळे रविवार दिनांक 21 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत शहरातील काही भागात वीज पुरवठा खंडित केला जाणार आहे. काही भागात सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत तर काही भागात संध्याकाळी 5 वाजेपर्यंत वीज पुरवठा खंडित असेल. एकूणच रविवारी संपूर्ण बेळगावात विद्युत पुरवठा नसणार आहे अशी माहिती हेस्कॉमच्या वतीने देण्यात आली आहे. ब्युरो रिपोर्ट केरळ सिटी न्यूज बेळगाव. शहरातील कुमार गंधर्व रंगमंदिर येथे जिल्हा प्रशासनाच्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करण्यात आली आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमी हा भारतातील सर्वात लोकप्रिय धार्मिक सणांपैकी एक आहे. भगवान विष्णूंच्या 10 अवतारांपैकी एक असलेल्या भगवान श्रीकृष्णांचा जन्मदिवस कृष्ण जन्माष्टमी म्हणून साजरा केला जातो. बेळगावातही जिल्हा प्रशासनातर्फे श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करण्यात आले. बेळगाव जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, कन्नड आणि सांस्कृतिक विभाग आणि महानगरपालिकेच्या सहयोगाने श्रीकृष्ण जन्माष्टमी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी केपीसीसी कार्याध्यक्ष आमदार सतीश जारकीहोळी यांनी कुमार गंधर्व रंगमंदिरात आयोजित शासकीय श्रीकृष्ण जन्माष्टमी कार्यक्रमाचे दीप प्रज्वलित करून उद्घाटन केले. प्रारंभी मान्यवरांनी भगवान श्रीकृष्णाच्या प्रतिमेचे पूजन केले, त्यानंतर नाडगीत गाण्यात आले. नंतर कार्यक्रमाला संबोधित करताना सतीश जारकीहोळी म्हणाले की श्रीकृष्णांचे विचार भूतकाळाला अनुसरून प्रासंगिक होते. सध्या समाजातील स्थानमान आणि शिक्षणाचा अधिक विचार करण्याची गरज आहे. त्या संदर्भात मार्ग काढावा लागेल, लढा द्यावा लागेल आणि सरकारपुढे मागणी करावी लागेल. आपल्याला आर्थिक स्वातंत्र्य, शिक्षण, समाजात आपले स्वतःचे स्थान हवे आहे. भविष्यात मुलांनी त्या दिशेने चालले पाहिजे, समाजात उच्च पदांसाठी स्पर्धा केली पाहिजे असे ते म्हणाले. ಒಳ್ಳೊಳ್ಳೆ ವಿಚಾರವನ್ನು ಈ ಮೇಲೆ ಬರಬೇಕು, ಆ ವಿಚಾರಗಳನ್ನು ಸದಾಕ್ಕೆ ಇಡುವಂಥ ಪ್ರಯತ್ನ ಆದಾಗ ಇಂಥ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಮೆರಗು ಬರುತ್ತೆ, ಶೇಷ ಬರುತ್ತೆ. ಆ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ತಾವೆಲ್ಲ ಸಾಕಷ್ಟು ಆರ್ಥಿಕವಾಗಿ ಸಬಲವಾಗಿ ಕೂಡ ಶಿಕ್ಷಣದಿಂದ ನಾವು ಪಾಲ್ಗೊಂಡಿದ್ದೆವು. ಶಿಕ್ಷಣಕ್ಕೆ ಹೆಚ್ಚು ಮಹತ್ವಗಳನ್ನು ನಾವು ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಎಲ್ಲ ಸಮುದಾಯಗಳ ಅನಿವಾರ್ಯತೆ ಇದೆ. ಆ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ನಾವು ಚಿಂತನೆ ಮಾಡೋಣ, या प्रसंगी अपर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी, कन्नड व सांस्कृतिक विभागाच्या सहायक संचालक विद्यावती भजंत्री यांच्यासह यादव समाजातील मान्यवर व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विश्वनाथ देसाई, केएनएन सिटी न्यूज, बेळगाव. आता पुन्हा एकदा वेळ झाले छोट्याशा विश्रांतीची, भेटूया विश्रांतीनंतर. व्हाट अ प्रेजेंट सरप्राइज. कौन है? अरे वो मेरी फ्रेंड आरती है. तेरी शादी तो अटेंड नहीं कर पाई, लेकिन सोचा मिल लूं. वैसे जीत कहाँ है? वो अंदर है, बैठो ना. वाव जया, बहुत सुंदर लग रहा है. वैसे सच को तुम्हारी पर्सनालिटी पे जज रहा है. आखिर चॉइस किसकी है? थैंक्स. अच्छा तो कर्टन्स की तारीफ कर रही हो. अमरकॉन कर्टन एंड फर्निशिंग, यहाँ है नए लुक, कलर और स्ट्रक्चर के बेहतरीन कर्टन फर्निशिंग की वैरायटी, जो आपके घर और ऑफिस की शान बढ़ाए. अमरकॉन कर्टन एंड फर्निशिंग, खड़े बाजार, बेलगावी. रंगोली के सप्तरंगों में खुशियों के दीप चमकाए, आराधना के साथ अपनी दिवाली मनाए. कपड़ों की दुनिया में एक भरोसेमंद और गुणवत्तापूर्ण नाम आराधना. गृहलक्ष्मी की सुंदरता की पहचान है साड़ी, घर की औरत का रुबाब और संस्कृति की देन है साड़ी. इस दिवाली के सुनहरे मौके पे आराधना लेके आए हैं महिलाओं के लिए मनपसंद साड़ीज और रेडीमेड सहित बच्चों के लिए आकर्षक और मनपसंद ड्रेसेस. पुरुषों के लिए जेंट्स वेयर में शर्ट, टी शर्ट, जीन्स,
फॉर्मल और भी कई प्रकार के ड्रेसेस। जल्द ही अपनी मनपसंद ड्रेस खरीदे सिर्फ आराधना में। बेलगाम के वस्त्र जगत में बहुत ही बढ़िया है आराधना। नए कपड़े पहन के दीजिए दिवाली की शुभकामना। आराधना, मारुति गली, बेलगाम। आराधना, मारुति गली, बेळगाव। वस्त्रों का संगम सुंदर सरोना मन भाई आराधना। सर्वांचे स्वागत आहे। मास्तमर्डी गावातील श्री बसवेश्वर मंदिराच्या समुदाय भवन निर्मितीसाठी आमदार लक्ष्मी हेबाळकर यांनी 3 लाखाचा निधी मंजूर करून दिला आहे। सामुदायिक भवनांचा विकास प्राधान्याने करण्यात येत असून पुरेशा निधीच्या माध्यमातून सामुदायिक भवनांचा उपयोग समाजातील लोकांच्या चांगल्या कामासाठी व्हावा असे मत बेळगाव ग्रामीण मतदारसंघाच्या आमदार लक्ष्मी हेबाळकर यांनी व्यक्त केले आहे। तालुक्यातील मास्तमर्डी गावातील श्री बसवेश्वर मंदिराच्या सामुदायिक भवन इमारतीच्या बांधकामासाठी पहिल्या टप्प्यातील 3 लाख रुपयाचा धनादेश मंदिर समितीकडे सुपूर्द केल्यानंतर त्या बोलत होत्या। यावेळी विधान परिषद सदस्य चनराज हट्टीवोळी, नेते गंगन्ना कल्लूर, प्रकाश पाटील, अशोक तोरले, मंदिर समितीचे पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, कॅनन सिटी न्यूज, बेळगाव। ग्रॅच्युटीसाठी बेळगावात अंगणवाडी कार्यकर्त्यांनी निदर्शने करून कन्नड साहित्य भवन ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य निषेध रॅली काढली आहे। अंगणवाडी सेविका व मदतनीस ग्रॅच्युटी सुविधेसाठी पात्र असल्याच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी बेळगावात आंदोलन करण्यात आले आहे। अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना ग्रॅच्युटी सुविधेचा हक्क आहे या सर्वोच्च न्यायालयाने 25 एप्रिल 2020 रोजी दिलेल्या महत्वपूर्ण निकालाची अंमलबजावणी करावी, त्यासाठी योग्य नियमावली तयार करून ग्रॅच्युटी कायदा 1972 सुविधा देण्यासाठी आवश्यक पावले उचलावीत या मागणीसाठी अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी शनिवारी बेळगावात आंदोलन केले। त्यांनी शहरातील कन्नड साहित्य भवन ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य निषेध रॅली काढली आणि त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याच्या मागणीसाठी जोरदार घोषणाबाजी केली। सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या ग्रॅच्युटी सुविधा पुरवण्याच्या आदेशाची शासनाने तातडीने अंमलबजावणी करावी अशी मागणी आयटेक्सचे जिल्हा उपाध्यक्ष वाय बी शिगेहळ्ळी यांनी केली आहे। ನನ್ನ ಹೆಸರು ಯಲ್ಲುಬಾಯಿ ಭೀಮರಾವ್ ಸಿಗೇಳಿ ಅಂತ, ನಾನು ಎಐಟಿಸಿ ಸಂಘಟನೆಯಲ್ಲಿ ಜಿಲ್ಲಾ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷೆಯಾಗಿ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಇವತ್ತಿನ ದಿನ ನಾವು ಒಂದು ಹೋರಾಟವನ್ನು ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿದ್ದೇವೆ. ಪ್ರಮುಖವಾಗಿ ಏನು ಸುಪ್ರೀಂ ಕೋರ್ಟ್ ಏನು ಗ್ರಾಜ್ಯುಟಿ ಕಾಯ್ದೆ ಸಂಬಂಧವಾಗಿ ಏನು ತೀರ್ಪು ಕೊಟ್ಟಿದೆ ಆ ತೀರ್ಪಿಗೋಸ್ಕರ ಅದನ್ನ ಪ್ರಮುಖವಾಗಿ ಇವತ್ತಿನಿಂದ ಇಟ್ಟುಕೊಂಡು ಅದನ್ನ ನಾವು ಸರ್ಕಾರದಲ್ಲಿ ನಮಗೂ ಜಾರಿಗೊಳಿಸಬೇಕಂತೇಳಿ ಮುಖ್ಯ ಉದ್ದೇಶವಾಗಿದೆ. ಅದರ ಜೊತೆಗೆ ನಮ್ಮ ಹಲವಾರು ಬೇಡಿಕೆಗಳು ಕೆಲಸ ಆಯ್ತು, ಹಾಗೂ ನಮ್ಮ ಮೊಬೈಲ್ನಲ್ಲಿ ಆಧಾರ್ ಕಾರ್ಡ್ ಲಿಂಕ್ ಮಾಡೋದಾಯ್ತು. ನಮ್ಮ ಹಲವಾರು ಬೇಡಿಕೆಗಳನ್ನ ಇಟ್ಟುಕೊಂಡು ಇವತ್ತಿಂದ 10 ಬೇಡಿಕೆಗಳೊಂದಿಗೆ ನಾವು ಇಲ್ಲಿ ಡಿಸಿ ಕಚೇರಿಯೊಳಗೆ ನಾವು ಮೋರ್ಚಾ ಹೋಗಿ ನಮ್ಮ ಏನು ಬೇಡಿಕೆಗಳು ಸರ್ಕಾರದಲ್ಲಿ ಕೊಡಬೇಕಂತೇಳಿ ನಾವು ಸೆಳಿತಾ ಇದ್ದೇವೆ. ಇಷ್ಟೇ ನನ್ನ ಮಾತು ಮುಗಿಸ್ತೇನೆ. अंगणवाडीच्या मोबाईलमध्येच ते गरुड ऍपमध्ये आधार लिंक करण्यास सांगत आहेत। गरुड ऍपमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक कामगाराला स्वतंत्र मोबाईल फोन देण्यात यावा, टीएडीए वाढवावा, वर्षाला 7,000 रुपये देण्याऐवजी महिन्याला 2,000 रुपये देण्याची मागणी यावेळी त्यांनी केली आहे। त्याचप्रमाणे एलकेजी आणि युकेजीचे वर्ग अंगणवाडी केंद्रात भरवावेत, अंगणवाडी सेविकांना शिक्षक दर्जा द्यावा, मुलांना लेखनासाठी पाठ्यपुस्तके व पुस्तके द्यावीत, अंगणवाडीमधील दुसऱ्या शाळेत जाताना बदली पत्र टीसी देण्याची तरतूद करावी यासह विविध मागण्यांच्या पूर्ततेच्या मागणीचे निवेदन यावेळी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य सरकारला देण्यात आले आहे। आंदोलनात आयटेक जिल्हाध्यक्ष नागेश सातेरी, जिल्हा उपाध्यक्ष मीनाक्षी कोटगी, तालुका संघटन सचिव सुजाता बेळगावकर आदि उपस्थित होते। महादेव पवार, कॅनन सिटी न्यूज, बेळगाव।
खानापूर रामनगर राष्ट्रीय महामार्गावरील जीवघेण्या रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी शिंदोळी ग्रामस्थांनी तेथील तहसीलदारांना केली आहे. खानापूर रामनगर राष्ट्रीय महामार्गावर पडलेल्या जीवघेण्या खड्ड्यांच्या दुरुस्ती संदर्भात शिंदोळी ग्रामपंचायतच्या माध्यमातून तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले आहे. गेली 4 वर्ष राष्ट्रीय महामार्गाच्या नूतनीकरणाचे काम रखडले आहे. या मार्गावरून प्रवास करणाऱ्या शिंदोळी गुंजी कापोली मोहिशेत लोंढा रामनगर ग्रामपंचायतीच्या व्याप्तीत येणाऱ्या 40 ते 50 गावातील नागरिकांना शासकीय शैक्षणिक वैद्यकीय आणि इतर कामासाठी खानापुरात दररोज यावे लागते. सदर महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. रस्त्यावरून प्रवास करताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. दिवसेंदिवस अपघातांची संख्या वाढत चालली आहे. मागच्या वर्षी या रस्त्याची तात्पुरती डागडुजी करण्यात आली होती. यावर्षी झालेल्या मुसळधार पावसामुळे होत असलेल्या अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे रस्त्याची अवस्था पूर्वीसारखीच झाली आहे. रस्त्याच्या ठेकेदाराला लवकरात लवकर रस्त्याचे खड्डे बुजवायला लावून रस्त्यावर वाहतूक सुरळीत करावी व येणाऱ्या 8 दिवसात रस्ता दुरुस्ती झाला नाही तर खड्डे पडलेल्या ठिकाणी मोठ्या संख्येने ठिय्या आंदोलने करण्याचा इशारा तहसीलदारांना यावेळी देण्यात आला आहे. हे निवेदन सादर करतेवेळी शिंदोळी ग्रामपंचायत अध्यक्ष राजेश पाटील ग्रामपंचायत सदस्य शंकर गावडा तालुका ग्रामपंचायत असोसिएशनचे अध्यक्ष विनायक मुतगेकर यशवंत बिर्जे भाजपा युवा नेते तानाजी गोरल माजी ग्रामपंचायत सदस्य सदैव हेब्बाळकर प्राध्यापक महांतेश पाटील प्रशांत काजुनेकर मनोज परायम पाटील यशवंत शेलार व इतर उपस्थित होते. तानाजी गोरल केएनएन सिटी न्यूज खानापूर. रायबाग तालुक्यातील खेमलापूर गावामध्ये श्री अरण्य सिद्धेश्वर यात्रेनिमित्त श्वानांच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. रायबाग तालुक्यातील खेमलापूर गावात श्री अरण्य सिद्धेश्वर यात्रेनिमित्त श्वानांची शर्यत पार पडली आहे. स्पर्धेची सुरुवात युवा नेते रायप्पा मुडलगी आणि मंदिराचे पुजारी चिदानंद संकोनटी यांनी श्वानांवर भंडारा शिंपडून केली आहे. या स्पर्धेत नेज गावातील मंजुनाथ मेजर यांच्या श्वानाने 700 मीटर धावत प्रथम क्रमांक पटकावला आहे तर शेडबाळ गावातील वसंत नाईक यांच्या श्वानाने द्वितीय क्रमांक मिळवला आहे तर बेडंकी गावातील रेसिंग क्लबच्या रुबी नावाच्या श्वानाने निर्धारित अंतर गाठून 3रा क्रमांक पटकावला आहे. चौथे स्थान अलखनूर गावातील कालुकाळी नावाच्या श्वानाने घेतले आहे. या स्पर्धेत कर्नाटक महाराष्ट्र राज्यातील 18 हून अधिक श्वान सहभागी झाले होते. यावेळी खेमलापूरचे स्पर्धा संयोजक सिद्धाप्पा हिडकल यांनी माहिती दिली आहे. नाही वॉटर्स स्पर्धा इटकोंडिद्दीव रे ಏ ನಮ್ಮ ಶ್ರೀ ಅರಣ್ಯ ಸಿದ್ದೇಶ್ವರ ವರ್ಷಕ್ಕೊಂದ್ಸಲ ಅರಣ್ಯ ಸಿದ್ದೇಶ್ವರ ಜಾತ್ರೆ ಮಾಡ್ತೀವಿ. 5 ದಿನ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಾಡ್ತೀವಿ. 5 ದಿನ ಇವತ್ತು 1ನೇ ದಿನದ ಕಾರ್ಯಕ್ರಮ. ಇವತ್ತು ನಾವು ನಾಯಿ ಓಟ ಸ್ಪರ್ಧ ಏರ್ಪಾಡು ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ವಿ. ಎಷ್ಟು ನಾಯಿ ಕುಡಿದ್ವಿ? 23 ನಾಯಿ ಕುಡಿದ್ವಿ. ಯಾವ ಟೈಪ್ ಅರೇಂಜ್ಮೆಂಟ್ ಇದನ್ನ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಅದಕ್ಕೆ ಆದಂಥ ಒಂದು ಮೈದಾನ ಇಲ್ಲಾಗಿತ್ತು ರೀ. ನಾವು ರೋಡ್ ಮ್ಯಾಗನ ಅದರದ್ದು ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡಿದ್ದೀವಿ ರೀ. 300 ಮೀಟ್ರ್ ಹೋಗೋದ್ರಿ, 300 ಮೀಟ್ರ್ ಬರೋದು ಅಂದ್ರೆ ಟೋಟಲ್ದಾಗ 600 ಮೀಟ್ರ್ ಇದನ್ನೊಂದು ಓಡದ ಮಾರ್ಕ್ ಮಾಡ್ಕೊಂಡಿಂದ ಇದನ್ನ ಸ್ಪರ್ಧೆ ಅರೇಂಜ್ಮೆಂಟ್ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಯಾವುದು ಕಮ್ಮಿ ಟೈಮ್ದಾಗ ಹೋಗಿ ವಾಪಸ್ ಬರ್ತಾರಲ್ಲ ಅದು ಪ್ರೈಸ್ ಅಂತ ಅಂಥವು ನಾಯಿಗಳನ್ನ ನಾವು ಚಾಯ್ಸ್ ಮಾಡಿದ್ವಿ. ನಮ್ಮಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ಆಲ್ಮೋಸ್ಟ್ ಅಲ್ಲಿ ಹೇಳ್ಬೇಕಂದ್ರೆ ಜಾಸ್ತಿ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ ನಾಯಿಗಳು ಬಂದಿದ್ದೀವಿ. ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕದ ನಮ್ಮ ಊರು ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಅಲಕ್ನೂರು ರೀ, ಸುಟ್ಟಟ್ಟಿ, ಬೆಳ್ಳಂಕಿ, ನೇಜ, ಬೋಜದ ಮತ್ತು ಲೋಕಲ್ ಹರುಗಿರಿ ಕಡೆ ನಾಯಿಗಳು ಬಂದಿದ್ದರು. ನನ್ನ ಹೆಸರು ಸಿದ್ದಪ್ಪ ಹಿಡ್ಕಲ್ ರೀ. ಎಷ್ಟು ಪ್ರೈಸ್ ಇದ್ರಿ? ಪ್ರಥಮ ಮೊದಲನೇ ಪ್ರೈಸ್ 5,000 ಒಂದು ರೀ, ಎರಡನೇ ಪ್ರೈಸ್ 3,000 ಒಂದು ರೀ, ಮೂರನೇ ಪ್ರೈಸ್ 1,000 ಒಂದ, ಈ ರೀತಿ 4 ಪ್ರೈಸ್ ನಾವು ಚಾಯ್ಸ್ ಮಾಡಿದ್ವಿ. ಯಾವಳಿ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷ ಸತ್ಯಪ್ಪ ಖವತ್ಕೋಪ್, ಶಶಿಧರ್ ಮುಡಲ್ಗಿ, ನಿಂಗಪ್ಪ ಚಿಟ್ಟಿ, ಸಿದ್ದಪ್ಪ ಹಿಡ್ಕಲ್, ಮೃತ್ಯುಂಜಯ ಮಠಪತಿ, ಮಲ್ಲಪ್ಪ ಮಿರ್ಜೆ, ಮಹಾಂತೇಶ್ ಗುಡೋಡಗಿ, ಮಲ್ಲಪ್ಪ ಗುಡೋಡಗಿ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಸದಸ್ಯ, ಸ್ಥಾನಿಕ ವ ಪರಿಸರತಿಲ್ ನಾಗರಿಕ್ ಉಪಸ್ಥಿತ ಹೋತೆ. ಸಂಜೀವ್ ಬ್ಯಾಕುಡೆ, ಕೆಎನ್ಎನ್ ಸಿಟಿ ನ್ಯೂಸ್, ರಾಯಬಾಗ್. ಅದ ಪುನಃದ ನಜರ್ ಟಾಕುಯಾ ಆಜಚಾ ಹೆಡ್ಲೈನ್ಸ್ ವರ್. अथणीमध्ये कॉलेज बसचा भीषण अपघात, 2 ठार तर 20 विद्यार्थी अपघातात झाले जखमी. अपघातात दोन्ही वाहन चालक झाले ठार. माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या गाडीवर भाजप कार्यकर्त्यांनी अंडी फेकल्याचा निषेध. जिल्हा काँग्रेसच्या युवा कार्यकर्त्यांनी केले बेळगावात आंदोलन. काँग्रेसचे युवा नेते मृणाल हेब्बाळकर यांनी केला आक्रोश व्यक्त. We'll be right back.
अथणीमध्ये झालेल्या अपघातास्थळी बेळगावचे एसपी संजीव पाटील यांची भेट. अपघातग्रस्त विद्यार्थ्यांच्या कुटुंबांचे केले संजीव पाटील यांनी सांत्वन. या दुर्घटनेत दोन्ही चालक ठार तर 20 विद्यार्थी जखमी. आता वेळ झाली इथंच थांबण्याची. तुम्ही पाहत रहा KNN सिटी न्यूज मराठी.